एकविरा कला संस्थेच्या वतीने प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांना सांस्कृतिक आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम कामोठे येथील आगरी समाज मंगल कार्यालयात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांना आदरांजली वाहण्याकरिता एकविरा कला संस्थेचे तेजस पाटील यांच्या माध्यमातून कामोठे येथील आगरी समाज कार्यालयात माऊली मित्र मंडळ आणि रिक्षा चालक मालक संघटनेच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात सहभागी होत संघर्ष केला त्या मान्यवरांचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जेडी तांडेल पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड चारुशिला घरत महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती कुसुम म्हात्रे ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकवाड कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत विकास घरत युवा नेते हॅप्पी सिंग समाजसेवक प्रदीप भगत शंकर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेजस पाटील हे कलेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम करत असल्याचे प्रतिपादन करून या सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकनेते दिबा पाटील यांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. मी तेजस यांचं आणि त्यांच्या एकविरा संस्थेचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आज कलाकारांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी दिबा पाटील साहेबांच्या नावानं विमानतळ व्हावं यासाठी वेगवेगळ्या लोकांनी जो संघर्ष केला संस्थांनी संघर्ष केला त्यांचाही सन्मान या ठिकाणी केलेला आहे. मुळामध्ये दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळ देण्यासाठीचा हा संघर्ष जर असेल जोपर्यंत ते नाव दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही सातत्यानं कार्यरत राहिलं पाहिजे गरज पडेल तर संघर्षरत राहिलं पाहिजे आणि या अनुषंगानं त्यांचा आजचं सन्मान करणं हे ज्यांनी ज्यांनी यासाठी योगदान दिलेलं त्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मार्गानं आपल्या कलेच्या माध्यमातून ते समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करत राहतात. दिबा पाटील साहेबांच्या विषयी असलेला अभिमान देखील त्यांनी या आधी देखील शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पोवाड्याच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून सातत्यानं यापूर्वी व्यक्त केलेलं आहे. स्वतः ते तरुण कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या सामाजिक माध्यमातून ते काम करत राहतात. माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा. पासून जी सुरुवात सगळ्या तरुणांनी केली वयोवृद्धांनी केली ज्यांचे ज्यांचे ज्यांच्यावरती अनंत उपकार दिबा पाटील साहेबांचे होते ते सगळ्यांनीच कशाचीही तमा केली नाही पर्वा केली नाही कुणी नोकरीचा सुद्धा विचार केला नाही की मी आज कामाला गेलो नाही तर मला कामावरून काढून टाकतील किंवा मी मला जाणं हे गरजेचं आहे बंधनकारक आहे असं समजून सगळेच जे तरुण वर्ग असतील महिला भगिनी असतील त्याच्यापेक्षा म्हणजे वयोवृद्ध लोक सुद्धा आपण काठी टेकत या आंदोलनात आलात. हे आंदोलन आता सुरूच आहे. दादाने सांगितल्याप्रमाणे पण दादा त्या राजकारणाचं त्या सरकारचं काही होऊ दे आम्हाला घेणं देणं नाही. आमचा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही जोपर्यंत तिथे आहात तोपर्यंत हे नाव दिबा पाटलांचं पिढ्यानपिढी राहणार नाही याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे अपेक्षा आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो की या आंदोलनात मी प्रत्येक जणांनी पाहिले असेल तर या आंदोलनात प्रशांत ठाकूर रस्त्यावरच बसलेले असायचे लोकांना पाणी देतच सुटायचे किती लोक परत चालली का त्यांना थांबवायला जायचे किंवा कोण आलं त्यांची काळजी घ्यायची कुठल्या तालुक्यातून आला कुठल्या जिल्ह्यातून आला म्हणजे स्वयंसेवकाचं काम एका आमदारांनी केलेलं आहे हे वाखाणण्याजोगी काम दादाच्या हस्ते घडलेलं आहे आणि म्हणूनच आपण इथपर्यंत आता पोहोचलेलो आहोत. मला विश्वास आहे की आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये मगाशी दादांनी उल्लेख केल्याप्रमाणे की साहेब तुमचे सगळे रिक्षावाले जेवढे रिक्षावाले आहेत तेवढे रिक्षेवाले प्रत्यक्षातरित्या त्यांनी आम्हाला पेट्रोल पाहिजे का म्हणून कधी आमच्याकडे मागणी केली नाही तर सहकुटुंब सहपरिवार स्वतःहून पुढे येण्याचे काम
त्यांनी केलेल्या तुम्ही देखील पाठिंबा दर्शवला, तुमचं देखील मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो.